तुमचा एक आपुलकीचा अनुभवाचा आणि प्लॉटमध्ये झालेले बदल एक संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? काही नाही, असं कुठल्याही शेतकऱ्यांनी मित्रांनी किडे ज्यांच्याकडे किडे आहेत त्या नवीन आहेत त्यांनी बिनधास्तपैकी वापरा बायो ऑर्गॅनिकचं औषधं घेऊन सोडायला काही अडचण नाही, डोळं झाकून वापरू द्या. आणि जर काय कुणी एखाद्यानं वापरली नाही फरक पडला तरी त्याचं 10,000-12,000 रुपये मी माझ्या नावावर टाका, मी त्यांना कव्हर करून देईन. विश्वास कसला म्हणावं लागेल त्या शेतकऱ्याला? मी माझ्या मुलाला सांगेन बाबा ह्यांना 10,000 रुपये पाठवत आहे ह्याच्या औषधाचं. अविश्वास ही कंपनी देते विश्वास. कसला विश्वास झाला दादू महाराज? बरोबर मित्र, आज तुमचा म्हणजे मलाच मी चक्कीत झालो. विश्वास हे औषधात आहे आपल्या पैसे काय नाही. आमचं नाना म्हणाला 16-17 दिवसात तर म्हणला केळी, आप्पा म्हणला एकदमच ही झाली म्हणला. हीच सगळं बघतो केळीचं, 80% केळी आणि 20% बाकीचं बघ म्हणून ह्याला सांगितलंय. साहेब नमस्कार. आमिर साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. अरविंद हंबीरराव खटके पाटील, तांबवी तालुका. तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आपण जे आता हा प्लॉट पाहतोय तुमचा, हा प्लॉट एक लागण करून अंदाजे किती दिवसाचा प्लॉट आहे बरं? 1.5 महिना कम्प्लीट झाला. 1.5 महिना कम्प्लीट झाला. आज तारीख काय आहे बरं? आज 22. 22 नाही, आज 21 आहे. 21 किती? 21 फेब्रुवारी 2023. आणि आता आपण जे हा प्लॉट पाहतोय तर हा किती एकराचा प्लॉट आहे आपला? 2 एकराचा प्लॉट आहे. आणि लागण करून आपल्याला जवळपास 1.5 महिना कम्प्लीट झालेला आहे. बरोबर आहे का नाही? आणि सगळ्यात महत्वाचं जर बघितलं तर आपली झाडं पाहिजे अशी काय नाहीत, उचला नाहीत, म्हणजे पाल्यात पाला गुटला आहे. बरोबर आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं पिवळी पडून मर चालू आहे रोपाची. आता तुम्ही जी उभा राहिलाय तर तुमच्या समोरचं झाड तर ती टोटल गेल्यासारखं आहे. तुमच्या समोरचं बी झाड ही गेल्यासारखं आहे, फक्त ही समोरचं जे झाड आहे ती जरा बरं दिसतंय, म्हणजे तुम्ही तिसऱ्या झाडापाशी आहेत. तर सगळ्यात महत्वाचा विषय काय की तुम्ही आपलं वापरा बायो ऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन ह्या प्लॉटला वापरणार आहेत, पण तुमची आमच्या ह्या वापरा बायो ऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनामधून तुमची अपेक्षा काय की ह्या प्लॉटमध्ये काय काय घडलं पाहिजे? झाडं अशी दमदार झाली लागली पाहिजे किंवा आम्हाला उत्पन्न चांगलं मिळालं पाहिजे. तुमचं आम्ही ऐकलं होतं म्हणून तुम्हाला मी काल कॉन्टॅक्ट केला. आमच्या भागात एक वेळेस भेट द्या असं तुम्हाला सांगितलं. बरोबर आहे की तुमची अपेक्षा काय आहे की बाबा आजच्या परिस्थितीला आपल्याला मर जास्त आहे आणि आपला प्लॉट जे आहे तो उचला नाही. बरोबर आहे नाही, म्हणजे पाल्यात पाला गुतलाय, पोगा पाहिजे असा चाला नाही, मर जास्त आहे आणि प्लॉट तर अगदी 2 एकराचा आहे आणि तुम्ही केळी क्षेत्रामध्ये नवीन आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही जे ज्या पण पद्धतीने तुमचं मार्गदर्शन आहे त्या पद्धतीमध्ये आमचं मार्गदर्शन फक्त आम्ही तुम्हाला ॲड करून देणार आहे. पण ही ॲड केल्यामुळं तुमच्या नजरेला जे काय येणाऱ्या दिवसामध्ये जाणवणार आहे की म्हणजे आपण जे आता पाहतोय ही तुमचं वाळलेलं झाड लिंबाचं आणि ही तुमचा 2 एकराचा पूर्ण प्लॉट आहे, शेवट पण तुमचं लिंबाचं झाडच आहे. हे तर 1 एकर ही आहे आपण पाहतो ही आणि 1 एकर तुम्ही उभा राहिलेत ते. तर आपल्याला येणाऱ्या दिवसात पाहायचं आहे की वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतल्यामुळं तुमच्या ह्या प्लॉटमध्ये येणाऱ्या दिवसात होणारी प्रगती. बरोबर आहे ना? तर पाहू आपण येणाऱ्या दिवसात आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिकमुळं तुमचा हा प्लॉट 1000% उचलणार आहे, 100% पण नाही. मग तो जो उचलणार आहे आणि ज्या दिवशी उचलणार आहे म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये ह्याच्यामध्ये जे काही फरक होणार आहेत तर ते आपण आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वासाच्या स्वरूपातून देण्याचा प्रयत्न करणार आहे छोटासा. बरोबर आहे ना? दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप आभारी आहे, धन्यवाद. नमस्कार. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील हा माढा तालुका आहे आणि माढा तालुक्यातील आज आपण अगदी टिंबुर्णीच्या अगदी पूर्व दिशेला हे आपलं अरविंद खटके सरांचा हा केळीचा प्लॉट आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे माढा तालुक्यातला हा टिंबुर्णीजवळचा अरविंद खटके सरांचा प्लॉट पूर्वावस्थेला कसा होता, किती तारखेला आपण व्हिडिओ काढला. आज आपण त्यांचा एक दुसरा व्हिडिओ घेतोय. तर त्यांच्या प्लॉटमध्ये ह्या वापरा बायो ऑर्गॅनिक ह्या कंपनीचा मार्गदर्शनाचा त्यांना जो काय फायदा झालेला आहे आणि त्यांचा आजच्या परिस्थितीचा प्लॉट, तर आपण पूर्ण जे काय मनोगत आहे तर आपणकडून आपण ते जाणून घेऊ. आपा नमस्कार. नमस्कार साहेब. तुमचं नाव आणि पत्ता थोडक्यात? अरविंद खटके पाटील, तांबवे. ओके. तालुका माळा.
जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर आपण ह्या वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घ्यायच्या टायमाला पूर्वावस्थेची हट्टी पासूनच एक व्हिडिओ घेतला होता की आपल्याला लोकेशन हलवायचं नाही बरोबर म्हणून आज इथं तुमचं पाणी येऊन जास्त हिटली झाडं गेले बरोबर तरी पण मोकळ्या जागेत उभा राहिलो त्याचं कारण काय लोकेशन हलवून दिशाभूल कोणाची करायची नाही आणि हे तुम्ही पण म्हणले की पलीकडे साईडला घ्या म्हणलं थोडं तरी मी तुम्हाला काय म्हणलं नको लोकेशन नाही हलवायचं कारण आपण शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचं बरोबर आता ही टोटल आपला जो प्लॉट आहे किती एकराचा आहे दोन एकर आपण पूर्वावस्थेची किती तारखेला शूटिंग काढली होती 21/2/23 ला आणि ह्याचं मार्गदर्शन तुम्ही किती तारखेला घेतलं 25-26 आपण औषधं घेऊन चालू केली पण 25-26 आणि आज तारीख किती आहे आज 19/3 म्हणजे आणखी आपल्याला एक महिना पूर्ण व्हायला एक 5-7 दिवस टाइम आहे एक 8 आठवडा टाइम तरी पण त्यावेळेस अगदी मी म्हणतो ह्या लेवलला रोप होती हो ही सुद्धा चांगली आहे म्हणा चांगली आहे का नाही अगदी ही समोर तुमचं आहे का नाही पण आज जर बघितलं तर ही झाड माझ्या कमर एक महिना व्हायचं आहे आणखी महिना त्याच्या अगोदर तुमची 2 महिने झाड आहेत आता ही बघितलं तर आता त्याच्या पुढे झालं हो आता ह्याचं कारण काय ही झाडं उचलण्याचं की तुम्ही ह्या प्लॉट साठी ह्या आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ड्रिचिंग असन किंवा स्प्रे असतील आतापर्यंत तुमच्या माहितीनुसार किती झाले 3 झाले असतील रोवरचे 3 आणि गुर्थर 3 झाले आणि रोवर जमिनीत एकदा आणि गुर्थर जमिनीत एकदा 2 वेळेस झालं एवढंच म्हणजे 6 फवारणे आणि 2 आळवणे बस बरोबर आहे का नाही आणखी औषध शिल्लक आहे शिल्लक बरोबर आहे का नाही आणि ही जी थोडस गॅप आहे किंवा बऱ्याच जागेवरती ही आपला तुटाळ्याचा गॅप तुटाळीचा आहे पण जी झाडं चिटकली होती उचलत नव्हती ती उचलली सगळी झाडं ती उचलली आणि घेण्यापूर्वी तुम्हाला असं वाटायचं का की बाबा ही अनिल मेहरा आलाय मग व्हिडिओ काढतोय खरंच हे जर खरं असन का असं तुम्हाला काय वाटत नाही विश्वास बसला म्हणून 3 दिवस गेलं पुन्हा म्हणजे हे करण्यात म्हणजे कॉन्टॅक्ट करण्यात मुलानं कॉन्टॅक्ट केला आणि मुलाला ती पटल्यानंतर पुन्हा औषधं घेतली म्हणजे मी तुम्हाला ही मुद्दाम का विचारतोय सगळ्यात महत्वाचा विषय तुमचा हा ऊसाचा प्लॉट होता हो आणि कुट्टी केलेली होती कुट्टी केलेला ही प्लॉट तुमचा उचलत नव्हता ह्याला कंद मध्ये एक काळ आतमध्ये डाग निघतोय पोगा निघायचा थांबतोय मरीत या तुमची ह्याच्यामध्ये खूप तुटाळे झाल्यात पण ज्यावेळेस तुम्ही आपलं सोललं जे झाड चिटकल्यात त्या झाडांनी मान टाकणं किंवा तुटाळे होणं हा प्रकार घालला का पोगा अडकणं वगैरे काय नाही झालं काय नाही आता ती समोर आपण झाड बघतोय पाल्यात काय डिस्टन्स आहे त्याला हो भरपूर आहे आपला हा प्लॉट तुम्ही एकदम म्हणजे मोडायच्या अवस्थेला नकोच वाटत होत वाटलं उगजे उगा आपण केलं ऊस केला तर बरं झालं असं वाटलं होतं पण तुम्हाला मला काय म्हणायचं आमच्या ह्या वापरा बायोऑर्गॅनिककडून विश्वास 100% रिझल्ट मिळाला आहे 100% आपल्या शेतकरी मित्रांसाठी आलेला अनुभव मिळालेला रिझल्ट प्लॉट मध्ये झालेले बदल तुम्ही एक अनुभवाचा संदेश म्हणून काय सांगू शकता काय ना शेतकरी बांधवानं काय केलं पाहिजे विश्वास टाकला पाहिजे पहिलं महत्वाचं आणि विश्वास टाकून ज्यांनी वापरलंय त्यांचा सल्ला घेऊन बिंदास डोळं झाकून वापरावं औषध घ्यायला काय अडचण नाही थांबलेले रोप उचलते जी काय रेग्युलर चालू आहे ती त्यांना तर उचलायच करणार हो बरोबर मी ह्या शब्द मुद्दाम जाणीवपूर्वक तुम्हाला काय म्हणलं की तुम्ही आता शब्द वापरला डोळ झाकून वापरा बरोबर म्हणजे तुमचा विश्वास बसला म्हणून तुम्ही हे शब्द बोला बरोबर तर तुम्ही दिलेली माहिती केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपणनी जसं घडलं तसं सांगितलं आणि खरंच हा प्लॉटचा पहिला व्हिडिओ शेतकरी मित्रांनी पाहावा आणि आजचा बी पाहावा तर तुम्हाला त्या वापरा बायोऑर्गॅनिकवरती 100% खात्री होईल की थांबलेले प्लॉट उचलण्याची ताकद त्या वापरा बायोऑर्गॅनिकमध्ये आहे तर हे वापरावं असं जर हा व्हिडिओ कुठल्याही शेतकऱ्याने पूर्ण बघितला की ही पूर्ण आपण 2 एकराचा प्लॉटला पूर्ण कॅमेरा फिरवलाय आणि आज बी जर कॅमेरा फिरवलेला बघितला अजून 1 महिना पूर्ण व्हायचा आहे माझ्या शूटिंगला सुद्धा 1 महिना पूर्ण व्हायचा आणि तिथनं पुढे 5-6 दिवस गेलेले आणि मग ह्या प्लॉटमध्ये झालेली प्रगती जर पाहिली शेतकऱ्यांनी अगदी जाणीवपूर्वक तर मला नाही वाटत की ज्यांचे प्लॉट थांबलेत ते शेतकरी ह्या वापरा सोडून दुसरं इतर वापरण्याचा निर्णय घेतील निकट सर तुम्हाला काय वाटतं बरोबर बरोबर ओके दिलेल्या माहितीबद्दल वापरा बायोऑर्गॅनिक कडून आपलं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार आपण नमस्कार नमस्कार साहेब तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात साहेब वसुदेव खटके तांबिवे तालुका माढा जिल्हा सोलापूर बरं आपण ह्या प्लॉटची 21/2/2023 ला एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती हो बरोबर आहे एक लाईन 2 लाईन 3री लाईन 3र्या झाडाची जागा गेलेली आपण तरी उभा राहिलो तिथंच बरोबर बरोबर आज तारीख किती बरं आप्पा आज 11/4/2023 बरोबर तर आपण त्या
दिवशी जी शूटिंग काढली आपण एक पूर्वावस्थेची त्यावेळेस तुम्ही म्हणले की मेहर साहेब आम्ही तुमचं थोडंसं नाव ह्या वापरा बाय ऑर्गॅनिकचं ऐकू नये तर आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं तर आपण त्यावेळेस ते एक पूर्वावस्थेत शूटिंग का काढली की प्लॉटला नेमकं आज काय प्रॉब्लेम आहे असं त्यात सगळं बरोबर तुम्हाला मी विचारून घेतलंय आणि आज आपण एक जवळपास तिसऱ्या अवस्थेत शूटिंग काढतोय मध्ये मी एकदा येऊन गेलोय तुमच्याकडे तर आज आपण तिसऱ्या अवस्थेत शूटिंग काढतोय आज जर ह्या प्लॉटमध्ये जर आपण एक बारकाईने बघितलं तर खूप मोठे बदल झाले हे बदल झालेत पाहण्या अगोदर आपण हे असं हे जे एक थोडीस डिटेल घेऊ वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आपण ह्या प्लॉटला वापरलंच आहे बरोबर पण वापरणारे आपले मित्र उभा तर आपण ह्या प्लॉटसाठी आतापर्यंत स्प्रे किती झाले बरं आपले रोवर आणि गुरुथरचे म्हणजे रोवरचे चार आणि गुरुथरचे चार दोन्हीच्या मध्ये अंतर किती ठेवलं होतं आपण फवारणीच्या तीन दिवस चार दिवस पाच दिवस किती दिवस तीन दिवसाच्या अंतराने चार फवारणी झाल्या रोवरचे चार आणि गुरुथरचे चार जे काय आहे ते आणि आपण ड्रिपनी किती वेळा सोडलं दोन वेळा म्हणजे रोवर एकदा आणि गुरुथर एकदा आपला बरोबर आहे ना बरोबर बरोबर तर मला काय म्हणायचं आज जवळपास 21 तारीख म्हणजे ती 28 तारखेचा महिना होता म्हणजे 21/2/2023 28 तारखेचा महिना होता 21 तारखेला मी पूर्वावस्थेचा व्हिडिओ घेतला पण तुम्ही माझ्याकडून मार्गदर्शन थोडस मागं पुढे झालं आपल्याकडून एकमेकाला देण्यात आहे का नाही 8 दिवस गेले तर जवळपास मी म्हणतो तुम्ही 25 ला किंवा मी म्हणतो 28 ला जे काही तुम्ही सोडलेला असेल बरोबर तर त्यात एक 4-5 दिवसाचा गॅप पाडलेला आहे आणि जवळपास जर म्हणलं तुम्ही 1 तारखेपासून जर वापरला असं एक आपण गृहित पकडलं जे काय आहे व्हिडिओ मध्ये आपण बोललोय पण बरोबर 1 तारीख ते आज म्हणलं तर किती दिवस झाले 1 महिना आणि थोडक्यात 11 दिवस झाले बरोबर ते जरी पाठीमागचे आपल्याला 7 दिवस त्यात ऍड केले 11 दिवसात तर 1 महिना 17 दिवस झाले किंवा 18 दिवस झाले आपण असं पकडू पण आज जर ह्या प्लॉट मध्ये जर बदल पाहिले आपण तर हे जी पोगा निघतोय कसा निघतोय एकदम असं म्हणजे सरळच तिकडे जरी आता ही बघितलं आपण ही झाड झाड कुठं लागत आहे आता ही छतीला लागा लागले आता पान आहे का नाही म्हणजे आपण आता ही चांगल्या झाडाचं बघितलं आता आपण ह्यात जर बघितलं तर ही थोडीशी लहान राहिलेली झाडं आहेत पण आता सगळ्यात महत्वाचं काय की मी तुम्हाला आतापर्यंत जवळपास एक सगळे काही स्प्रे दिलेले तुमच्याकडून झालेले नाहीत आणि दुसरी गोष्ट आता ही आपल्या समोर जी झाडं आहेत ही न उचलण्याचं कारण काय ही फार मेल्यात जमा होती लहान असताना तसेच राहिले ती बरोबर आहे का पण आपला अक्का प्लॉट कसा होता अगोदर एकदम म्हणजे बारीक असा होता आणि मनी भरत नव्हता तुमची एकच खंत होती साहेब काय बी करा पण ह्याला म्हणजे पुलाट उचलला उचलला पाहिजे आता बारीक जर बघितलं आपण इकडे बी थोडस ही बी जर झाड बघितली तर ही झाड आपली झाड बुंदा ह्या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर ही काय एक नंबर वाटते आता काय नाही आपण त्यावेळेस लोकेशनला म्हणलं तर वाळलेली लिंबी लिंबा परत आपण इकडे आता ही पूर्ण जरी क्षेत्र बघितलं ह्या साईडला बी आपण आपा तुम्हाला मी उभा राहून व्हिडिओ घेतला होता की इथं पण आपण तिसऱ्या झाडापाशी उभा होतो आता इथलं झाड मी म्हणतो तिथली मेलेत पण इथलं झाड जर जिवंतच होतं ही झाड वाढ कुठं झाली शेतीत लागायला लागत आहे त्यावेळेस पाल्यात पाला गुतत होता बरोबर आहे ना बरोबर म्हणजे ही आता थोडस प्लॉट पूर्ण त्या लिंबापर्यंत फिरून घ्या की आपल्याला हा प्लॉट आपण मुद्दाम मेन्शन का करतोय की आपण जसा पूर्वावस्थेचा एक व्हिडिओ घेतला होता तसंच आपण हा तिसरा अवस्थेचा व्हिडिओ घेतोय त्याचं कारण असं आहे की आपल्याला ह्या प्लॉटमध्ये जे काही बदल झालेले आहेत तर ते अपेक्षित आहेतच म्हणजे आहेत मग आहे का नाही म्हणजे मी ह्या मुद्दाम आज तुमच्याकडे तिसऱ्या अवस्थेला व्हिडिओ घेणं आपल्या शेतकरी मित्रांना विश्वास देणं ह्याचं कारण काय आहे की आज शेतकरी मार्केटमधनं भरपूर काय आणून ज्यावेळेस प्लॉट उचलत नाहीत आणि न उचलता प्लॉट कष्ट वेळ पैसा शेतकऱ्याचा जातो आणि हे सगळं जात असताना त्या शेतकऱ्याला एक जाणीव होती की बाबा याला मी आता काय करू बरोबर आहे का की मी आता काय वापरू बरोबर अशा शेतकऱ्यांना की तुमचं पण आज तुम्ही तुमचे नातेवाईक केळी क्षेत्रातले खूप मोठे आहेत त्यांचे सगळ्यांचे सल्ले घेऊन पण तुमचा प्लॉट उचलत होता का नव्हतं 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 पण त्याच एक नातेवाईकाने तुम्हाला सांगितलं की मीर साहेबाचं मार्गदर्शन वापरा नंबर दिला नंबर दिला कॉन्टॅक्ट झाला आणि कॉन्टॅक्ट झाल्यानंतर पण 8 दिवस गेले ऐका नाही तरी नको ऐका नाही कारण तुम्हाला काय वाटायचं यायला मी आतापर्यंत सगळं वापरलं मग असं काय वेगळं मेहर साहेबाचं बरोबर ऐका नाही बरोबर पण ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला आणि ह्या साहेबांनी स्प्रे घेतली स्प्रे त्यावेळेस मला काय म्हणायचं झालेला बदल आहे तुम्हाला हे प्लॉट उचलला कावापासून वाटला किती वेळा दिवसापासून पण आपण फवारण्या 2 केल्या एकदा सोडलं ड्रिप मध्ये 20 दिवसापासून उचलायला लागला भगत सरांनी सुद्धा अगोदर ह्या वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलं आणि ज्यावेळेस मी तुमच्याकडे आलतो त्यावेळेस त्यांच्याकडे मला वाटतं दुसरी का तिसरी चक्कर होती त्यांनी त्यांची किळी बांधायच्या अगोदरच माझ्याकडून मार्गदर्शन घेऊन ठेवलं होतं का
तर म्हणले साहेब परत चक्कर तुमची होती नाही होती तुम्ही आताच देऊन टाका. हो हो हो. तर मला काय म्हणायचं आप्पा, मला तुमच्याकडून एक असा संदेश पाहिजे, ह्या प्लॉट मध्ये आपल्या जी काय आहे ती रियालिटीचे बदल झालेले आहेत. मला काय म्हणायचंय, जर आपण एक असं गृहित पकडलं की जर चुकून हे वापराबाई वैज्ञानिक मार्गदर्शन आपल्या ह्या प्लॉटला लाभलं नसतं तर ह्या प्लॉटची आज अवस्था काय असते? पाठीमागच मोडावं लागला असतं प्लॉट. फूट फोटो असं काढायचं म्हणलं तर निघत नव्हता, म्हणजे रोप दिसत नव्हती. फोटो बी आहेत माझ्याकडे, व्हिडिओ बी आहे. आपण ह्या व्हिडिओ मध्ये सगळंच दाखवणार. बरोबर. पण मला काय म्हणायचंय, तुम्ही मोडून टाकला असता, मग आपला मोडून टाकायचा प्लॉट आज वापराबाई वैज्ञानिकमुळे वाचलाय. वाचला. आणि आपण लोकेशनला कुठं उभा आहे आपण? त्या ठिकाणी काय तुम्ही सुद्धा आल्या मला म्हणले की आपण तिकडे उभा राहतो. झाड बसलेले जरा पुढे जाऊ म्हणले. तुम्हाला मी काय म्हणलं लोकेशन हलवायचं? सोडायचं नाही लोकेशन का? तर आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना विश्वास द्यायचा. ही जात सगळ्या शेतकऱ्याला माहिती. अक्का गेलेला मी म्हणतो 70% वाचलाय का नाही? 30% मी म्हणतो अजून बी गेलेला आहे. पण 70% वाचलाय. तर ही प्लॉट मध्ये झालेले बदल आणि मिळालेला रिझल्ट, आलेला अनुभव आपल्या शेतकरी मित्रांसाठी, तुमचा एक आपुलकीचा अनुभवाचा आणि प्लॉट मध्ये झालेले बदल एक संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? काही नाही, असं कुठल्याही शेतकऱ्यांनी मित्रांनी केळीला ज्यांच्याकडे केळी आहेत त्या नवीन आहेत त्यांनी बिनधास्तपैकी वापरा, बायो ऑर्गॅनिकचं औषधं घेऊन सोडायला काही अडचण नाही, डोळं झाकून वापरू द्या. आणि जर काय कुणी एखाद्यानं वापरली नाही फरक पडला तरी त्याचं 10,000-12,000 रुपये मी माझ्या नावावर टाका, मी त्यांना कव्हर करून देईन. विश्वास कसला म्हणावं लागेल त्या शेतकऱ्याला? मी माझ्या मुलाला सांगेन बाबा ह्यांना 10,000 रुपये पाठवत आहे ह्यांच्या औषधाचं. विश्वास ही कंपनी देते. विश्वास कसला विश्वास झाला? बरोबर दादा महाराज. बरोबर मित्र, आज तुमचा म्हणजे मलाच मी चक्कीच झालो. विश्वास ह्या औषधात आहे हो, आपल्या पैसे काय नाही. आमचं नाना म्हणाला 16-17 दिवसात तर म्हणला किडी आप्पा म्हणला एकदमच ही झाली म्हणला. संध्याकाळी उशीरचा झाला बाकीच्या कामाचा, 8-8 वाजेपर्यंत फवारतो ती बॅटरी घ्यायला लावून, पण ती फवारती घ्याना त्या दिवशी. म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं. हो हो हो. एवढं तुम्हाला ह्या वापराबाई एक नंबर रिझल्ट आहे. काय सोडत पाहिजे ते दिलंय. हो कस वरून बघितलं का रोड पासून तर प्लॉटच दिसत नव्हता, खाल्लं तर दिसतच नव्हतं. पण ही स्वाद दिसत नव्हतं, आडव्या पायपापतूनच दिसायची रोप बारीक 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 अशी. ही जर थोडं लवकर मिळाला अजून फरक पडला असता. ही जी तुटाळा पहिल्यापासून जर असतं ना, आता हे तुमचं रान उष्ट आहे कशाचं? उसाचं. उसाच्या रानामुळे तुम्हाला थोडा त्रास झाला. जर तुमचं उसाचं रान नसतं, पाचूट वगैरे पाचूट होतं खाली, त्याच्यामुळे तुमचं थोडस आपण बरीच झाडं पण त्यावेळेस सोपाटली तर त्याला आतमधून ती कंद बरोबर झालती बरेच, त्यामुळे आपला ते थोडक्यात तुटाळ्याचा प्रॉब्लेम आहे. पण जी झाडं जिवंत आहेत ती आज एक नंबर खणखणीत काय दिसतात आपल्याला, असे एकदम आपण जे आज पाहतोय ते एकदम खणखणीत दिसतंय. बरोबर. तर तुम्ही जे काय मार्गदर्शन घेतलं जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल वापराबाई वर्गिणीकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. नमस्कार.